डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात सहज सेवेचा 5वा वर्धापन दिन साजरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय खोपोली येथे तालुक्यातील विविध भागातून उपचार घेण्यासाठी रुग्ण येत असतात. यात बहुतांशी आदिवासी व गरजू असतात. दवाखान्यापासून घर दूर असल्याने दाखल असणाऱ्या रुग्णांसाठी दुपारच्या व रात्रीच्या जेवणाची बऱ्याच वेळा गैरसोय व तारांबळ लक्षात असल्याने सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून 2 वेळेच्या जेवणाची निःशुल्क व्यवस्था दिनांक 1 जानेवारी 2019 पासून कार्यरत आहे. 4 वर्षात किमान 10,000 पेक्षा जास्त जेवणाचे डबे समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थेच्या माध्यमातून पुरवण्यात आले. 1 जानेवारी 2023 रोजी सहज अन्न सेवेच्या 5व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या अन्नदात्यांचा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील डॉक्टर्स तसेच परिचारिका यांचा रायगड भूषण कृष्णा महाराज लांबे प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या मनीषा बेन प्रसिद्ध कीर्तनकार सचिन महाराज तांडेल खोपोली बाराखडीचे अध्यक्ष दिनकर भुजबळ वीरांगणा सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा खेडकर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता वानखेडे प्रसिद्ध उद्योजक हस्तिमल माणिकचंद यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमाचे अन्नदाते म्हणून डॉक्टर संगीता वानखेडे डॉक्टर ऐश्वर्या गिरी डॉक्टर श्रुती लांडगे राखी गिरी शैला उगळे अशोक ठकेकर गणेश राक्षे सचिन ओव्हाळ राजेंद्र फक्के हस्तिमल माणिकचंद हस्तिमल ओसवाल आशिष आंग्रे सुहास कुंभार समीर साठे मोहिनी गुरव वनिता सहा प्रदीप खंडेलवाल संदेश येवले ज्ञानदेव बीचकर तौफिक करजीकर केशरसिंग राजपूत शिल्पा मोदी विलास पाटील जयश्री कुलकर्णी दलपत रावळ यांनी सत्कारमूर्ती म्हणून सन्मान स्वीकारला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहज सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी उपाध्यक्षा इशिका शेलार खजिनदार संतोष गायकर महिला संघटक नीलम पाटील जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी मार्गदर्शक मोहन केदार संघटक अखिलेश पाटील मनोज जांगीड परेश ठोंबरे सचिन गवळी योगिता जांभळे नम्रता परदेशी सलमान शेख बंटी कांबळे रोहित घोसाळकर अयुब खान सागरिका जांभळे महेश मेश्राम नकुल देशमुख नोईम खान यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमात पोपटलाल खंडेलवाल डॉक्टर रियाज पठाण गियासुद्दीन खान विजय गुरव तुषार खोपे राजश्री पाटील रुपाली कुंटे पूजा बेन मनोज वडनेरकर नरेंद्र हर्डीकर कीर्ती ओसवाल श्रीपाद महाडी परिचे राकेश ओसवाल आकाश फुके रंजन चौधरी सुजित महाडी यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र फुके व आभार इशिका शेलार यांनी मानले. गरजूंसाठी अन्न सेवा ही काळाची गरज असून अन्नसेवेत सहकार्य करणारे हात हे पुण्याचे प्रतीक आहेत. समाजाने सामाजिक सरोखा अबाधित ठेवण्याच्या या उपक्रमात भरभरून मदत करणाऱ्या कळत न कळत हातांना धन्यवाद देताना अध्यात्मातून सामाजिक ऋण ध्यानात ठेवून मनपूर्वक सेवा करा असा मौलिक सल्ला प्रख्यात कीर्तनकार कृष्णा महाराज लांबे व प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या मनीषा बेन यांनी दिला. सहज समाचार खोपोली.